आणि मग भानगडी करायला सुरुवात झाली. पण तुम्ही मारामाऱ्या त्या वयामध्ये कशासाठी करायचा? करायचं म्हणजे जोडीवाले भेटले, जशी साथ भेटली तशी बाद झाली. पण काय मुद्दा काय असायचा भांडायचा? मुद्दा काय तर घाबर लोक एखाद्यानी काय जरा रागाने बघितलं का अरे ठसून देतोस का, पहिली स्टाईल होती ना. त्यानंतर मग अशा वादीवाद इकडं तिकडं. त्यानंतर बाकी काही भानगडी नव्हत्या ना? टाटा पॉवर खाली नाही, टाटा पॉवर खालची जागा होती गौरीशंकरवाडीत, ते पूर्ण पन्नघर, त्या थोडं आम्ही अडवायचो आणि आम्ही 3,000-5,000 रुपयाला त्या जागा देऊन टाकायचो गरीब लोकांना. ते यायचे बोलले सेठ आम्हाला राहायला जागा नाही, मासे या रूम एवढी जागा अडवली, 5,000-3,000 दिली. त्यावेळेला जागा कोणाची? टाटा पॉवर खाली वायर गेले ना त्या मोठ्यात जी गव्हर्नमेंटची MSCB ची गव्हर्नमेंटची जागा, ते अडवायचो आणि द्यायचो आम्ही. आम्हाला थोडे पैसे मिळायचे, परंतु त्यांना कधी वादविवाद व्हायचे त्या भानगडी. पण एक केलं आम्ही, आम्ही जवळजवळ बऱ्याचशा लोकांना जागा दिल्या आढून, पण आम्ही एकही जागा ठेवली नाही. आजही मुंबईत घर नाही आमचं. पण का असं का केलं म्हणजे आपले एक जागा गावी गेलो गावी बी निघून ह्या वादविवादात. मुंबईत एखादी जागा होती, जागा मोठी जागा होती, पण त्यावेळेला गावी तिकडे गेलो दुर्लक्ष, इकडे मोठी गँगवार उसळली. मग लग्न केलं 84 मध्ये, बायको समाजातलीच बायको पटवली तिला, असं कोण बायको देऊ शकत नव्हतं भानगडकोर, आणि गेली ती लक्ष्मी निघाली आणि मग गावी जाऊन आम्ही सेटल झालो. गोगावलेजी आपल्याशी आणखी संवाद अर्थात